Namaste students, welcome to all of you. Today we are going to learn how to solve the practice set 22 and divisibility test for 9, okay? Namaste students, today we are going to learn the lesson 8, divisibility, okay? Yesterday you have learned the divisibility test for 3 and divisibility test for 4, but today we are going to learn the divisibility test for 9. Okay, look at this students and listen carefully. This table is drawn here. Number, divide the number by 9. Sum of the digits in the number, is the sum divisible by 9? Okay, these are the four columns are given here and the numbers are also given here. In this tabular form, या नंबर्स दिलेले आहेत, या टेबुलर फॉर्म मध्ये या नंबर्स दिलेले आहेत, या नंबर्स हे 9 ची डिविजिबल टेस्ट होऊ शकतात का? 9 ची विभाज्यता कसोटी कशी ओळखायची? या संख्या यापैकी कोणत्या संख्या आहेत की ज्या संख्या ही 9 ची डिविजिबिलिटी टेस्ट होऊ शकते? हाउ टू आयडेंटिफाय द गिवन नंबर इज डिविजिबल बाय 9? दिलेला नंबर्स हा 9 ने डिविजिबल आहे हे कसं ओळखायचं ते आता आपण पाहूयात. ओके, ज्या पद्धतीने आपण 3 ची टेस्ट डिविजिबिलिटी टेस्ट फॉर 3 पाहिली होती की ज्याच्यामध्ये नंबर्स मधील ऑल डिजिट्स ची समेशन जर आपल्याला 3 च्या टेबल मध्ये आली, आलेल्या समेशन्सला 3 ने डिवाइड होत असेल, टोटल डिवाइड होत असेल, पूर्ण भाग जात असेल, तर तो नंबर 3 ची डिविजिबल टेस्ट असू शकते. त्याच पद्धतीने या नंबर्स मधील ईच एंड एव्हरी डिजिट्स ची समेशन जी येईल त्या समेशन्सला 9 ने पूर्ण भाग जात असेल, 9 ने पूर्ण भाग जात असेल, तरच तो नंबर हा 9 ची डिविजिबल टेस्ट असू शकतो. ओके, सो लुक ॲट दिस केअरफुली. सम ऑफ द डिजिट्स इन द नंबर, ओके, इन दिस नंबर 1 + 9 + 8 + 0 = ओके, 8 + 1 दॅट इज 9, 9 + 9 दॅट इज 18, 18 + 0 दॅट इज 18. ओके, 18 नंबर आलेला आहे. इट मीन्स दॅट 18 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू 2, म्हणजे 18 9 भाग जातो. 9 × 2 = 18, 9 × 2 = 18 म्हणजे इथे पूर्ण भाग जातो, म्हणजेच डिवाइड द नंबर बाय 9 म्हणजे हा नंबर डिवाइड द नंबर बाय 9 म्हणजेच या संख्येला 9 भाग जातो. सो हियर राईट डाऊन द करेक्ट टिक मार्क. ओके, इज द सम डिविजिबल बाय 9? ऑफकोर्स 18 नंबर आहे, सम 18 आली आहे, म्हणजेच त्या संख्येला 9 ने, म्हणजेच इज द सम डिविजिबल बाय 9, म्हणजे जी सम आलेली आहे 18 तिला 9 ने डिविजिबल होऊ शकतो, म्हणजे इथे सुद्धा टेक मार्क. ओके, सेम प्रोसिजर. देन सम ऑफ द डिजिट्स इन द नंबर 2 + 9 + 9 + 9 = ओके, यू कॅन दिस केअरफुली स्टुडंट. 9 + 9 + 9 दॅट इज 9 3 times दॅट इज 9 3 = 27. ओके, 27 + 2 दॅट इज 29. ओके, बट 29 हे 9 च्या टेबलमध्ये नाही आहे, सो ही डिवाइड द नंबर बाय 9, 9 म्हणजे याला 9 ने डिवाइड करता येत नाही. सो दिस नंबर सम डिविजिबल बाय 9 इज 9, म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला ती मिळणार नाही. त्या समला डिविजिबल बाय 9 ने होत नाही, ती सम 29 आहे, त्या 29 9 ने भाग जात नाही, म्हणून सो इथे क्रॉस येईल. देन 5 + 0 + 0 + 4 = 5 + 4 दॅट इज 9, 9 + 0 = 0 दॅट इज 0 = 9. सो 9 ने 9 भाग जाऊ शकतो, डिविजिबल होऊ शकतो, सो हियर राईट डाऊन द टिक मार्क करेक्ट. ओके, देन नेक्स्ट नंबर 1 + 0 + 3 + 3 + 8 + 9 = ओके, लुक ॲट धिस केअरफुली. 1 + 0 दॅट इज 1, 1 + 3 दॅट इज 4, 4 + 3 = 7, 7 + 8 दॅट इज 15, 15 + 9 दॅट इज 15 + 9 किती येईल 24. ओके, सो हियर 24 नंबर 9 च्या टेबलमध्ये आहे का? 9 3 = 27,
नाइन टू जार 18 म्हणजे 24 हा 9 च्या टेबल मध्ये नाहीये, सो त्याने डिवाइड आपण करू शकत नाही. ओके, देन नेक्स्ट नंबर 7 + 5 + 7 + 8 = लुक एट दिस, 7 + 5 दैट इज 12, 12 + 7 दैट इज 19, 19 + 8 दैट इज 27. ओके, 27 नंबर्स आर इन 9th टेबल, 9th च्या टेबल मध्ये 27 आहे, 9 × 3 = 27, सो हियर त्याने डिवाइड होऊ शकतो. सो डिविजिबल बाय द गिवन नंबर बाय 9, येस, अँड इज द सम डिविजिबल बाय 9, येस, सो हियर राईट डाऊन दॅट करेक्ट टिक मार्क. ओके, देन लास्ट नंबर आहे 6 + 9 + 9 + 9 + 3 = हाऊ मेनी समेशन ऑफ दिस ऑल डिजिट्स. ओके, 9 3 टाइम्स आहे, सो 9 × 3 = 27, 27 + 3 दॅट इज 30, 30 + 6 दॅट इज 36, 36 दिस नंबर इज इन 9th टेबल, 9 × 4 = 36, 9 × 4 = 36, सो हियर राईट डाऊन द करेक्ट टिक मार्क. ओके, यावरून आपल्याला 9ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट, हाऊ टू राईट द डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 9 यावरून आपल्याला लिहिता येईल. डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 9 इज इक्वल टू, इफ द सम ऑफ द डिजिट्स, इफ द सम ऑफ द डिजिट्स, if the sum of the digits of a number is completely divisible by 9, is the completely divisible by 9, then the number is divisible by 9. Okay, do you understand student how to write the divisibility test for 9 and how to identify the given number is divisible for 9? Okay, म्हणजे दिलेला numbers हा 9 ने divisible आहे हे कसे find out करायचे आणि how to write the divisibility test for 9. Okay, then today we will discuss about the point practice set 22. Okay, already you have seen the divisibility test for 3, 4, and 9. Okay, this practice set 22 depends upon the divisibility test for 3, 4, and 9. Okay, so first question is given here. There are some flowering trees in a garden. Each tree bears many flowers with the same number printed on it. Three children took a basket each to pick flowers. Each basket has one of the numbers 3, 4, or 9 on it. Look at this picture carefully, student. Each child picks those flowers which have numbers divisible by the number on his or her basket. He or she takes only one flower from each tree. Can you tell which numbers the flowers in each basket will have? It means that तुम्हाला इथे एक क्वेश्चन दिलेला आहे की एका बागेमध्ये फुलझाडे आहेत आणि एकेका झाडावर एकच संख्या असलेली अनेक फुलं आहेत. एकेका झाडावरती इथे लिहिल्याप्रमाणे एकच संख्या असलेली अनेक फुलं आहेत. तीन विद्यार्थी परडी घेऊन फुले तोडायला गेलेले आहेत. की तुम्ही पिक्चर्समध्ये पाहता आहात की तिघांच्या हातामध्ये एक बास्केट आहे आणि त्या बास्केटवरती नंबर्स लिहिलेला आहे 3, 4, and 9. ओके, टू गर्ल्स आहेत अँड वन बॉयज आहे, बॉय आहे. ओके, सो तुम्हाला तीन विद्यार्थी इथे परडी घेऊन फुले तोडायला गेलेले दिसतात. परडीवरती 3, 4, 9 म्हणजे 3, 4, 9 यापैकी एक संख्या आहे. प्रत्येक विद्यार्थी आपापल्या परडीवरील संख्येने विभाज्य संख्या असलेले फूल तोडणार आहे. एका झाडावरून एकच फूल तो घेतो. सांगा बरं मग प्रत्येक परडीत कोणत्या संख्येची फुलं असतील? याचाच अर्थ 3 या परडीमध्ये कोणती फुलं असतील? म्हणजे इथे नंबर लिहिलेलं हे फूल आहे. ओके,
म्हणजे 3 या परिडीमध्ये 3 ने डिविजिबल, 3 ची डिविजिबिलिटी टेस्ट तुम्हाला माहिती आहे की त्या नंबर्स मधील डिजिट्स ची समेशन केल्यानंतर येणारी समेशन ही, त्याला जर 3 ने कंप्लीटली ती डिविजिबल होत असेल तर तो नंबर हा 3 ची डिविजिबल टेस्ट असू शकतो. ओके, तुम्ही सर्व नंबर्स पहा, त्याच्यामधला फक्त 356 हा नंबर जर आपण सोडला तर बाकी सर्व नंबर्स हे 3 ने डिविजिबल असणारे आहेत. ओके, लुक ॲट धिस केअरफुली, टोटली 16 नंबर्स आर हिअर. ओके, 3, 3, 6, 6, 3, 9, 9, 3, 12, 12 and 4, दॅट इज 16 नंबर्स फ्लॉवर्स आर गिवन हिअर. बट ओनली वन 356 नंबर इज नॉट डिविजिबल बाय 3, जे ह्या 3च्या बास्केटमध्ये ही गर्ल्स हे फुल तोडणार नाही, बाकी सगळे फ्लॉवर्स ती तोडणार, बिकॉज ऑफ बाकी सर्व नंबर्सची ॲडिशन जर केली तर ही 3च्या टेबलमधली आहे. म्हणजेच इथे फॉर एक्झाम्पल आपण पाहू, 369 दॅट इज 6 + 3, 9, 9 + 9 दॅट इज 18, 18 म्हणजेच 3 6 आर 18, 3 संख्ये 18 म्हणजे बरोबर याने भाग जातो. सो हिअ धिस नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. सो हे ही गर्ल्स हे फ्लॉवर तोडणार. सेम ॲज इट इज ऑल फ्लॉवर्स ती तोडू शकते इथे दिलेले सर्व नंबर्स. कोणकोणते पहा, लुक ॲट धिस, 111, 369, 435. लुक ॲट धिस केअरफुली स्टुडंट, क्वेश्चन समजून घ्या की ज्याच्यामध्ये 3 नंबर्स कोणकोणती फ्लॉवर्स तोडेल. लिसन केअरफुली अँड टिक मार द नंबर्स. ओके, 3 ने नंबर असणार आहे 111, दॅट इज 111, 369, 435, 249, 666, 450, 960, 432, 999, 72, 336, 123, 90 आणि 108, दॅट इज 108. ओके, टोटली 15 नंबर्स इथे असतील. फक्त ओनली वन 356 हा नंबर याच्यामध्ये येऊ शकत नाही. ओके, देन नंबर 4 ची डिव्हिजिबल टेस्ट काय आहे की ज्याच्यामधील युनिट प्लेस आणि 10 प्लेस यांनी फॉर्म होणारा जो नंबर आहे त्या नंबर्सला जर 4 ने डिव्हिजिबल असेल, 4 ने भाग जात असेल, कम्प्लिटली डिव्हिजिबल असेल तर तो नंबर 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट असेल. सो हिअर हा बॉय, हा जो बॉय दिलेला आहे तो 4 नंबर याच्या परडीवरती लिहिलेला आहे. ओके, बास्केटवरती काय लिहिलेलं आहे, 4 नंबर लिहिले आहेत. तो यातील कोणते नंबर्सचे फ्लॉवर त्याच्या ह्याच्यामध्ये कलेक्ट करेल, तोडेल तो, तर लुक ॲट धिस, फॉर एक्झाम्पल 220 आहे. ओके, सो 220 या नंबरमधील युनिट प्लेस आणि 10 प्लेस यांनी तयार होणारा नंबर, लास्ट 2 डिजिट दॅट इज 20 नंबर तयार होतो. ओके, युनिट प्लेस आणि 10 प्लेस मिळून तयार होणारा नंबर 20 आहे. 20 नंबर हा 4च्या टेबलमध्ये आहे, 4 5 जार 20. सो 220 नंबर हा तो काय करेल, फ्लॉवर्स, त्या नंबर्सचा फ्लॉवर तोडेल. म्हणजे या पद्धतीने यातील हा एक, आता तुम्हाला कळाला की कशा पद्धतीने 4ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट होऊ शकते. म्हणजे हा स्टुडंट हा जो आहे तो हे फ्लॉवर्स तोडेल. त्याचबरोबर अजून कोणते फ्लॉवर्स आहेत की ते तो तोडू शकणार, की जो 4ची डिव्हिजिबल टेस्ट आहे. ओके, सो लुक ॲट धिस केअरफुली, लिसन केअरफुली स्टुडंट, विच नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. सो 356, 220, ओके, देन 960, देन 432, देन 72, ओके, अँड 336, ओके, 336 नंतर कोणता नंबर येणार आहे, 108, दॅट इज 108. ओके, हे नंबर्स काय येणार आहेत, 4चे डिव्हिजिबल असतील, म्हणजे हा बॉय हे फ्लॉवर्स तोडेल. देन नंबर 9, 369, 666, 450, 432, 999, 72, 90 आणि 108. ओके, हे नंबर्स ती ही मुलगी फ्लॉवर्स तोडेल. ओके, डू यू अंडरस्टँड स्टुडंट हाऊ टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 22? ओके, इथे आपला हा लेसन संपलेला आहे. ओके,
Do you understand, student, how to identify the numbers of divisibility test for 3, 4 and 9? Okay. Today's homework, to solve the practice set 22 in your notebook and write the divisibility test for 3, 4 and 9 in your notebook. Okay. Thank you.